भारतीय रेल्वे ने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र बहुतांश प्रवाशांना रेल्वेच्या नेहमीच्या वापरातील नियमांबद्दल पुरेशी माहिती नसते। जर तुम्ही ही ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला घाईघाईत कन्फर्म तिकीट मिळाले नसेल तर तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये चढू शकता। रेल्वेच्या या खास नियमाबद्दल आता जाणून घ्या। अचानक प्रवास करावा लागल्यास काय कराल? जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर आता तुम्ही फक्त प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन ट्रेनमध्ये चढू शकता आणि त्यानंतर तुम्हाला TTEशी संपर्क साधावा लागेल आणि तुम्हाला तिकीट तपासणीसकडे जावे लागेल। तेथे जाऊन तुम्ही तुमचे तिकीट काढू शकता। तुम्हाला तुमची सर्व माहिती तिकीट तपासकाला सांगावी लागेल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियोजित स्टेशनपर्यंतचे तिकीट काढावे लागेल आणि जर तुमच्याकडे आरक्षण नसेल तर तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल। प्रवाशांना तिकिटाच्या एकूण भाड्यासह 250 रुपये दंड भरून तिकीट काढावं लागेल, कारण प्लॅटफॉर्म तिकीट धारण केल्यानंतर प्रवासी ट्रेनमध्ये चढण्यास पात्र ठरतो। काही दिवसांतच या विकास कामांना आता सुरुवात होणार असून या विकास कामांमध्ये अनेक छोट्या स्थानकांचाही समावेश असणार आहे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।